मी संपदा साळवे मायभूमी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहुयात महाराष्ट्र तसेच जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. कर्जत तालुका अवर्षण प्रवण असल्याने येथे खासगी रुग्णालयांचे प्रमाणही कमी आहे. नागरिकांची आरोग्य सेवेसाठी सर्व भिस्त तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयावर असून सध्या रुग्णालयास 50 बेड मंजूर आहेत. मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेडचा तुटवडा जाणवत असल्याने आमदार रोहित पवार यांनी बेड वाढवण्यासाठी पाठपुरावा केला असता या रुग्णालयात 100 बेड वाढवण्यास आरोग्य सेवा आयुक्तालयाने मंजुरी दिली आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना मृत्यूच्या संख्येने काल 10,000 टप्पा ओलांडला असून आतापर्यंत जिल्ह्यात 10,039 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आज जिल्ह्यात 8,011 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण नव्या रुग्णात शहरातील 4,103 जण आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 64,838 झाली असून यापैकी 15,504 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार चालू आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा कहर पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. यात राज्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार असून या बैठकीत राज्यात अंशतः लॉकडाऊन बाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. भीमा कोरेगावमध्ये 2018 झालेल्या हिंसाचाराशी कनेक्शन असल्याप्रकरणी संभाजी भिडे विरोधात गुन्हा दाखल आहे. याबाबत ठाण्यातील वकील आदित्य मिश्रा यांनी मानव अधिकार आयोगाकडे धाव घेत तक्रार केली असून त्यांनी म्हटलं की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांच्या विरोधातील गुन्हा मागे घेण्याबाबत विधानसभेत वक्तव्य केलं होतं. मात्र अद्याप भिडे विरोधातील गुन्हा तसाच आहे. पाटळी रांजणगाव देवदर्शन हा दोन तालुक्यांना जोडणारा रस्ता गेल्या 2.5 दशकांपासून दुर्लक्षित होता. खड्डे रस्त्यात की रस्ता खड्ड्यात अशी अवस्था असणाऱ्या या रस्त्याचे डांबरीकरण हाती घेण्यात आले असून आमदार निलेश लंके यांनी वर्षभरातच वचनपूर्ती करून मार्गांवरील गावांना एका प्रकारे दिलासा देऊन त्यांची गैरसोय टाळली आहे. याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. उपमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राहुरी मतदारसंघातील कोंडवड येथे गेल्या 8 ते 10 दिवसांपासून महावितरणाने रोहित्र बंद करून वीज बिल वसुलीसाठी वेठीस धरले आहे. या वीज बिलाच्या पठाणी वसुलीमुळे शेतकऱ्यांनी महावितरणच्या विरोधात घोषणाबाजी करून संताप व्यक्त केला. नगर तालुक्यात कोरोनाने कहर सुरू केला असून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तालुका प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलत तालुक्यात कोविड सेंटरची संख्या वाढवावी अशी मागणी नगर बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना केली. या बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.